बालम टाकळीच्या संस्कार योगेश गरड याने नेपाळमध्ये कबड्डी स्पर्धेत भारताला मिळवून दिले मानाचे स्थान। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील संस्कार योगेश गरड या 17 वर्षीय युवकाने वर्ल्ड कबड्डी फेडरेशनच्या माध्यमातून काठमांडू नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय कबड्डी सामन्यात भारताने नेपाळचा 10-28 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले। 17 वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या संस्कार योगेश गरड यांनी 9 रेड पॉईंट मिळवत विजयात मोलाचा वाटा मिळवला असून या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संस्कारची भारतीय कबड्डी संघात बेस्ट रायडर म्हणून निवड झालेली आणि त्याने शेवगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचा मान उंचावल्याने बालमटाकळी येथे त्याचा भव्य नागरी सत्काराबरोबरच अभिष्टचिंतन सोहळाही करण्यात आला। सत्कार समारंभ प्रसंगी संस्कार गरड याचे वडील योगेश गरड, आई सुवर्णा गरड, सुमनबाई गरड, अर्जुनराव गरड, शिवाजीराव वाबळे सर, कल्याण मापसेस मापरे सर, परमेश्वर जाधव, साध्वी शीतल देशमुख, राहुल महाराज गरड, मोहनराव देशमुख, रामनाथ राजपुरे, नितीन काकडे, कासिम भाई शेख, सर्जराव जिजा घोरपडे आदींचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।